जम्मू काश्मीर मधल्या उधमपूर मध्ये गेल्या 8 तासात दोन गूढ स्फोट झालेत. उधमपूर बस स्टँड वर उभ्या असलेल्या रिकाम्या बस मध्ये अचानक हा स्फोट झालाय. बस रिकामी असल्यानं स्फोटात कोणीही जखमी झालेलं नाहीये किंवा मृत झालेलं नाहीये. बुधवारी रात्री 11:15 उधमपूरमध्ये डोमेल चौकात एका बसमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये 2 जण जखमी झाले होते आणि त्या स्फोटाच्या जागेपासून 4 किलोमीटर अंतरावर हा दुसरा स्फोट पहाटे 6 वाजण्याच्या सुमाराला झालाय. या दोन स्फोटांच्या कारणांचा शोध घेतला जातोय. उधमपूरमध्ये आर्मीच्या नदन कमांडचं हेडक्वार्टर आहे, पोलिसांचं ट्रेनिंग सेंटर आहे, एअरफोर्स ITBPचा बेस आहे आणि असं असताना इथे हे गूढ स्फोट चिंतेत भर टाकणार आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24